नेमकं जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचं नियोजन काय होतं आणि हे बाकीचे जे मराठा समाजातील मुली किंवा जे तरुण आले नेमकं कारण काय? मराठा समाजाला या शासनानं 10% आरक्षण देऊन जी घोर फसवणूक केली आहे त्याचा भांडाफोड करण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो होतो. 10% आरक्षण दिलेलं म्हणजे रिझोल्युशन जे आहे, जे रिझोल्युशन 2024 हवे होतं त्या दिलेल्या सर्टिफिकेटमध्ये 10% हे त्यांनी 2018 दिले. म्हणजे आत्तापर्यंत 10% नावाखाली जे सर्टिफिकेट वाटले आहेत SEBC ते सगळे सर्टिफिकेट इनव्हॅलिड आहेत. आता जे द्यावं लागणार ते नवीन रिझोल्युशन काढावं लागणार आहे. पण हे जे पाठीमागं उभारले सगळे तरुण आहेत ना, हे उद्याच्या 31 तारखेच्या पोलीस भरतीमधले तरुण आहेत, हे मुली आहेत आणि यांच्यावर ह्या शासनानं आज काल सांगून टाकलं की हे रिझोल्युशन नसल्यामुळं तुमचे दाखले सगळे रद्द केलेत आणि सगळे दाखले द्यायचं बंद केलेत. आज MSEBCच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांची मुदतवाढ वाढवून मिळली आहे. आम्ही सरकारकडे यासाठी आलतो कलेक्टर साहेबांकडे की आमचीसुद्धा मुदतवाढ द्या, आमचेसुद्धा दाखले नवीन रिझोल्युशन टाकून 2024 रिझोल्युशन टाकून नवीन दाखले द्या. नॉन क्रिमिनलसुद्धा सगळे चुकलेले आहेत, त्याला रिझोल्युशन त्यांनी 2014 जोडलेलं आहे, तेसुद्धा 2024 पाहिजे. आणि ही जी 10% दिलेलं आहे हे कोर्टाच्या अधीन राहून टाकलेलं आहे. म्हणजे हे जरी उद्या सिलेक्ट झाले आणि कोर्टाने जर आरक्षण नाकारलं तर हे सगळे सेवेमधनं बाहेर पडणार आहेत. हे सरकार मोठ्या प्रमाणात मराठ्यांची फसवणूक करत आहे, मराठ्यांचा अपमान करत आहे. या सरकार एवढं मराठ्यांना कुठल्याच सरकारनं हलक्यात घेतलेलं नाही. या सरकारचं मित्रविरोध शब्द धक्का धिक्कार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर आम्हाला आता आचारसंहिता असल्यामुळे आंदोलन करता येत नाहीत. पण दुर्दैव आमचं या आचारसंहितेमध्ये सुद्धा सरकारच्या विरोधात निवेदन द्यावं लागतात. लवकरात लवकर पोलीस भरतीची मुदतवाढ द्या, यांना लवकरात लवकर SEBCचे दाखले द्या, नवीन रिझोल्युशन टाकून अन्याय द्या. तुम्ही ज्या भूमिकेतून सरकारमध्ये आलेला आहात ना, तुम्ही दिलेलं आरक्षण एक तर आम्ही स्वीकारलंच नाही आहे, ते आम्हाला OBC मधूनच पाहिजे. पण दिलेलं आरक्षणसुद्धा कसं बोगस आहे हे परत परत तुम्ही दाखवून देत आहे. ते नीटमध्ये बसत नाही आहे, नीटचे विद्यार्थी बाहेर पेलेत, हे पोलीस भरतीचे MSEBCचे विद्यार्थ्यावर त्याच पद्धतीनं अन्याय चालू आहे. EWSमधून तुम्ही बाहेर काढलंय का तर तुम्ही 10% दिले म्हणून, आणि दिलेलं 10%सुद्धा तुम्ही टिकाऊ दिलेलं नाही आहे. आज पोलीस भरतीचे फॉर्म भरत असताना तुम्ही कालपासून SEBCचे दाखले द्यायचं बंद केलं आहे. ह्या सरकारचा धिक्कार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या सरकारनं SEBCचे नवीन रिझोल्युशनने दाखले द्यावेत व पोलीस भरतीची मुदतवाढ मिळावी. जिल्हा प्रशासनाने यावर तुमचं म्हणणं ऐकल्यावर काय सांगितलं? जिल्हा प्रशासनाने सांगितलंय की काल आमची त्यासाठीची कॉन्फरन्स झालेली आहे. सर्व सामान्य प्रशासनचे सामाजिक न्याय विभागाचे सगळे सचिव वगैरे यांच्याशी चर्चा झालेली आहे. तशी कॉन्फरन्स होऊन योग्य ते आदेश दिलेले आहेत. लवकरात लवकर त्यांनी आता असंच आश्वासन दिलेलं की लवकरात लवकर त्याच्यावर सोल्युशन काढू म्हणून. पण आचारसंहितेमध्ये कोणतेही आंदोलन करता येत नाही. पण सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका, न्याय द्या त्यांना.